नमस्कार, डेली व्ह्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आपल्या भारत देशाची संस्कृती पाहण्यासाठी परदेशातील लोक भारतात येतात। यासाठी माता भगिनींनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे, कारण आपली संस्कृती ही सर्वश्रेष्ठ आहे। भारत देशामध्ये आध्यात्मिक संस्कृती उत्तम असल्याने, आपला जन्म ह्या भूमीमध्ये झाल्याने आपण निश्चितच भाग्यवान आहोत, असे अनेक अनमोल विचार बेळगाव येथील आर्ष विद्या केंद्राचे परमपूज्य श्री स्वामी चित्त प्रकाशानंद महाराज म्हणाले। आणि विशेष करून या भूलोकामध्ये सुद्धा या भारत भूमीमध्ये त्याचा जन्म झाला हे अत्यंत भाग्यवान समजावे, कारण स्वर्गीचे ही देव इच्छितात आमचा जन्म कुठे व्हावा, केवळ भूलोकात असून तो भारत देशात व्हावा, कारण अशी संस्कृती, अशी परंपरा, असा हा सत्संग, असा हा मेळावा अन्य कुठल्याच देशात होत नाही, कुठल्याच लोकांमध्येही होत नाही। आता एवढे गोड सुंदर अभंग गायले, गातच बसला तर जसे महाराज सांगत होते की निरंजन महाराज जर इथं आले आणि एकदा मांडी घालून बसले संध्याकाळी, तर सकाळचा सूर्यदेव होईपर्यंत ना मांडी बदलायचे ना जागेवर ते उठायचे आणि रात्रभर जागरण करायचे। संतांचा स्वभाव आहे की झोपणाऱ्याला जागर करणे। कोणाचा आम्ही झोपलेले आहोत, आता सुद्धा झोपलेले आहे बरेचसे लोक। झोपलेल्याचा अर्थ दैहिक निद्रा नव्हे, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन सदार्थ। अज्ञानरूपी मायारूपी अंधकार निद्रामध्ये आम्ही केव्हापासून झोपलेलो आहोत। अज्ञान अनादि मानलं जातं, ही माया अनादि मानली जाते, आणि जो जसा आमचा मनुष्य जन्म जोपर्यंत झालेला नाही तो परिणामी अज्ञान रूपी निद्रेमध्येच झोपलेलो आहोत। आणि बरेचसे जीवजंतू तर मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा अजून सुद्धा मी कोण आहे, परमेश्वर तत्व काय आहे, माझ्या येण्याचा उद्देश काय आहे, किम तत् ब्रह्म किमध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतंच किम प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते। भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायामध्ये स्वतः अर्जुन परमात्मा श्री कृष्णाकडे सात प्रश्न विचारतो। पहिल्या सहा प्रश्नाचं उत्तर तर अगदी संक्षिप्त मध्ये परमात्मा देतो, परंतु सातवा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देता देता संपूर्ण आठवा अध्याय लागतो त्याला। म्हणजे एवढं त्याचं सुंदरस वर्णन केलेलं आहे। आणि त्या सातव्या प्रश्नामध्ये त्याने विचारलेलं आहे, कथम अहम, मी कसा तुझी प्राप्ती करू शकतो हे परमेश्वरा ते मला तत्व सांग। कोण कोणाला विचारतो? अर्जुन परमात्मा श्री कृष्णाला विचारतो की या मनुष्य देहामध्ये येऊन, मनुष्य जन्मामध्ये येऊन तुझी प्राप्ती कशी करायची आहे याच कृत्य मला सांग। आणि त्या ठिकाणी परमात्मा म्हणतात, जो कोणी कायावाचा मनसा माझं ध्यान करेल, माझं चिंतन करेल, माझी भक्ती करेल, आणि एवढंच नाही तर हेच चिंतन करता करता प्राण सुद्धा सोडेल। एक नियम आहे म्हणजे वैश्विक नियम, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते तदेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तत् भाव भाविका। आठव्या अध्यायामध्येच भगवान म्हणतात, अर्जुना हा नियम आहे, तालाबाप्रमाणे होणाऱ्या परमपूज्य श्री सद्गुरु मुकुंददास महाराज नाम सप्ताह चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथे आयोजन करण्यात आले होते। परमपूज्य मुकुंददास महाराज भजनी मंडळ राजगोळी खुर्द व समस्त गावकऱ्यांच्या वतीने या नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। श्री रामकृष्ण परमहंस जयंती या शुभदिनी या सप्ताहाचे आयोजन केले जाते। याच दिवशी सायंकाळी 6 ते 9 पादपूजा, आशीर्वचन व भजन यानंतर प्रवचन हे पार पडले। यावेळी शिवठाण खानापूर येथील सद्गुरु बळीराम महाराज हळियाळ, कल्लरकट्टा येथील विठ्ठल महाराज राजगोळी खुर्द, चरणदास महाराज, मल्लिकार्जुन महाराज, शरदवाड, इचलकरंजी असे अनेक महाराजांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला आहे। यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। अनेक गावातील नागरिक व भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घेतला आहे।